दारिद्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आलेली आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती फिरोज मुल्ला व पत्नी शबाना मुल्ला हे वडगाव हवेली येथील रहिवासी असून फिरोज मुल्ला यांचे वहगाव हवेली येथे चिकन सेंटर आहे. पत्नी शबाना हिच्यावर चारित्र्यावरून फिरोजचा संशय येत होता. यावर त्याच्यामध्ये अनेकदा वादही झाला होता. या वादातूनच शबाना मुल्ला या पतीपासून बाजूला झाल्या होत्या. दरम्यान नातेवाईकांनी त्यांच्यातील वाद मिटवून पुन्हा दोघे जण कारवेनाका परिसरात भाड्याच्या खोलीमध्ये एकत्र राहत होते. तरीही पती फिरोज मुल्ला यांचा पत्नी शबाना हिच्यावर संशय होता. त्यानंतरही त्यांच्यामध्ये अनेकदा वादही झाला होता. शनिवारी रात्री चारित्र्याच्या संशयावरून फिरोज व शबाना यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. झालेल्या भांडणाच्या रागातून पत्नी शबाना रात्री झोपल्या असताना पती फिरोज याने तिचा गळा ओळून खून केला. त्यानंतर फिरोज याने घटनास्थळावरून पलायन केले. रविवारी सकाळी शबाना राहत असलेल्या खोलीत मयत अवस्थेत आढळून आल्या. याबाबत घरमालक करीम अब्बास जमादार यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यांचा संशय बळावला. पती घरी नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. DYSP नवनाथ ढवळे व पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भारत चंदन शिवे यांच्यासह सतीश जाधव व नितीन येळवे यांची एक टीम संशयित फिरोजच्या शोधासाठी रवाना झाली. मोबाईल कॉलवरून माहिती घेत पोलीस कनेर धरण परिसरात पोहोचले. त्यांनी तेथे सापळा रचून फिरोज मुल्ला याला ताब्यात घेऊन कराडला आणले. वरिष्ठांसमोर उभा केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचेही भारत चंदन शिवे यांनी सांगितले. याबाबत संशयित फिरोज मुल्ला याला अटक करण्याबरोबरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होती.